भंडारा जिल्ह्यातील मानस साखर कारखाना अखेर शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला असून कारखान्यातून निघणारा गढूळ पाणी शेतकऱ्यांच्या शेतात सोडल्याने शेतकऱ्यांची 10 हेक्टर वरील शेती नापीक झाली आहे. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यात मानस साखर कारखाना आहे. परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस याच कारखान्यात गाळप होतो. सध्या ऊसाचा हंगाम सुरू असल्याने साखर तयार करण्याची प्रक्रिया जोमात सुरू आहे. साखर कारखाना आपल्या भागात आला म्हटल्यावर शेतकऱ्यांचे अच्छे दिन येतील अशी आशा शेतकऱ्यांना होती. कारखाना तयार झाला पण आता तो कारखाना शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला आहे. कारखान्यातून केमिकल युक्त पाणी प्रोसेसिंग करून सोडायचा असतो तेही कंपनीच्या जागेत. पण कंपनी मागील 10 वर्षापासून जोर जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या शेतात केमिकल युक्त पाणी सोडत आहे. या पाण्यामुळे शेतकऱ्यांची शेती नापीक झाली असून शेतीतून पाहिजे तसं उत्पन्न मिळत नाही. शेतकऱ्यांनी याची माहिती कारखाना प्रशासनाला वारंवार कळविली पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे कोणीही लक्ष देत नाही. आता या शेतकऱ्यांचा वालीच उरला नाही त्यामुळे शेतकऱ्यांसमोर जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. माझे शेत बांधण साखर मानस साखर कंपनीच्या मागे आहे. मानस कारखान्याचा जो खराब दूषित पाणी आहे तो केमिकलयुक्त पाणी आहे तो आमच्या शेतामध्ये येते आणि त्या दूषित पाण्यामधून जे आमचे गहू गिहू लावले आहेत ते पूर्ण वाळून गेले आहेत. त्या कारखान्यातला पाणी नहरामध्ये सोडलं, नहरातला पाणी आमच्या बांध्यामध्ये येत आहे. त्या दूषित पाण्यामध्ये आमचे धान फसल काही होत नाही. ते खात मारा तर त्या खात लागत नाही, धान बरोबर होत नाही. धानाची गव्हाची नासाडी झाली आहे. जमीन पूर्ण सुपीक आहे ते नासुपीक होत गेली आहे, बंजर झालेली आहे. मोठे मोठे झाडं वारले आहेत, ते जमीन पूर्ण काळी 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 पडून गेली आहे. त्या दूषित पाण्या केमिकलयुक्त पाण्याची वास खूप येत आहे, ते वास सहन होत नाही. माझे नाव गुरुदेव भागवत बुधे, राहणार निरज बुजरुक. या मानूस एग्रो इम्फायचा जो आपला युनिट 4 हा कारखाना आहे, या कारखान्यामुळे म्हणजे आपल्या कारखान्याची काही तक्रार नाही आहे. पण जो हा कारखाना हा आपली मनमानी करत आहे. मनमानी करत म्हणजे आम्ही जो हा जो ज्या केमिकलयुक्त जो पाणी आहे जो आपल्या तुरखामाच्या बॅरेज आहे त्या बॅरेजमध्ये सोडतात. हा पाणी पूर्ण आमच्या शेतामध्ये घुसतो आणि शेतामध्ये घुसल्यानंतर या आमचे शेत हा परिपूर्ण हा काळ्या म्हणजे माती अशी पुरी अशी काळी काळी पडलेली आहे. आपण जो खा आपल्या त्या धनाला जो आपण खात मारतो तो खात लागत नाही, खात लागत नाही म्हणून त्या धनाची लोम पण बरोबर भरत नाही. आणि शेत म्हणजे असं म्हणजे धान म्हणजे पुरा असा वारल्या टाईपच होतो. आता एक आपला नॉमिल म्हणजे आपला हा गहू लावला आपल्या आपल्या आसपासच्या शेतकऱ्यांनी त्याचा गहू परिपूर्ण हा वारलेला आहे. आता हा आपला हा कारखाना आहे. मी त्या साहेबाला जो आपले परमार साहेब आहेत या कारखान्याचे त्यांना मी स्वतः आपल्या गाडी बसून त्यांनी या 2-3 दिवसांमागे त्यांना बसून नेलो आणि दाखवलो. त्यांनी सांगितलं मी आपल्या माणसाला आपल्या कारखान्याच्या जे लेबर आहे त्यांना सांगतो पाणी बंद करायला. त्यांना सांगितलं बंद करायला, मी स्वतः पाहायला गेलो तो पाणी माझ्या शेत या बॅरेजमध्ये पाणी येत होता. तो पाणी येत होता त्या माणसं आले त्यांनी फक्त उठपार बांधली मग झाला. मग दुसऱ्या दिवशी मी नाही आलो. मग तिसऱ्या दिवशी जसं मी अजून आलो तोच पाणी माझ्या शेतामध्ये येत होता. आता या कंपनीला वारंवार तक्रार केला. आपला जे आपले रागुरे साहेब आहेत आज त्यांच्याशी मी जसा संवाद साधला. त्यांनी सांगितलं मी कंपनीच्या साहेबांना सांगतो असं म्हटलं त्यांनी. परिसरी शेतकरी म्हणजे शेतकरी कसा आहे कंप्लेंट करायला म्हणजे असा खूप घाबरतो. कसा आहे हा कारखाना म्हणजे काही करत म्हणजे कारखाना काही तक्रार केला हो हो म्हणतात पण हे तक्रार म्हणजे काही करत नाही. आज आज परिस्थिती अशी आहे का आता आपण जो बोलला याला काही माहीत झालं असेल की कोणी तक्रार केली असेल. तुमची काय मागणी आहे? माझी मागणी अशी आहे की जी आमची शेती आहे 10 हेक्टरमध्ये 10 हेक्टरची आहे किंवा 15 हेक्टरमध्ये ज्यांनी वयाने पाणी सोडलं आहे याला आमची जमीन विकत घ्यावी आणि जमीन विकत घ्यावी आणि हे आम्हाला जो कुठं राहायचं आम्ही तो कुठं पण राहू ना कुठं पण काही करू नाही. तर काय आम्ही ते कंपनी समोर आंदोलन करू. पण हा कंपनीनं हा जो दूषित पाणी हा परिपूर्ण बंद करावा आणि आपल्या पाण्याची ह्या जे व्यवस्था आहे परिपूर्ण आपली पाण्याची व्यवस्था हे कशी करतात हे त्यांच्यावर आहे. पण आमच्या शेतकऱ्यांची नुकसान झाली भरपाई आहे ते परिपूर्ण देण्यात यावी अशी आमची विनंती आहे. इतकेच नाही तर कारखान्याचा केमिकलयुक्त पाणी पाटबंधारे विभागाच्या कॅनलमध्ये सोडला जातो व हाच पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन अनेक शेतकऱ्यांचे शेतपीक नष्ट झाली आहेत. याविषयी कारखाना प्रशासनाशी विचारणा केली असून त्यांनी आपली चूक मान्य केली व ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार असेही सांगितले. पण आता माध्यम प्रतिनिधी गेल्यानंतर कारखाना प्रशासनाने झुकतं माप घेतलं आहे. शेतकऱ्यांनी फक्त शेती लागवडकरिता पाणी मिळावं असं पत्र लिहून दिलं आहे. त्या पत्राचा गैरफायदा घेत कारखाना प्रशासनाने केमिकलयुक्त पाणी शेतकऱ्यांच्या शेतात सर्रास सोडत आहे. सर प्रॉब्लेम असा आहे की शेतकऱ्याला जे पाणी पाहिजे आणि शेतकऱ्याच्या सध्या शेतात कुठलंही पीक नाही आहे
जेव्हा ते धान लावतात त्यांना जे पाणी पाहिजे ते या पिकापासून त्या होणाऱ्या पिकाला या पाण्यापासून होणाऱ्या पिकाला काही नुकसान नाही असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. हे 10 वर्षापासून आम्ही त्यांच्या शेतात पाणी सोडत आहे त्याला होणाऱ्या पिकाला काही नुकसान नाही आहे आणि जेव्हा ते धान लावतात तेव्हा आम्ही त्यांना चांगलं पाणी पण देतो धान लावण्याकरता. त्याच्यामुळे या पिका पाण्यापासून त्यांना काही नुकसान नाही म्हणून ते आम्हाला परमिशन मागतात आणि आम्ही ते पाणी सोडतो. त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्याच्या शेतात जे गव्हात गहू लावला आहे तिथे दुसऱ्या शेतकऱ्याला पाणी त्याच्या शेतात गेलेलं आहे त्याचं जे नुकसान झालेलं आहे आम्ही त्याचं नुकसान भरपाई करून द्यायला तयार आहे. शेतकऱ्यांनी पाटबंधाऱ्याकडे एक अप्लिकेशन केलं होतं 2-3 वर्षापूर्वी की आमच्या शेतातून ETP पाणी सोडण्यात यावं आणि त्यांच्या शेतात डायरेक्ट पाणी जाऊ शकणार नाही मग ते पाटबंधारा थ्रू आमच्या शेतात पाणी सोडलं पाहिजे असं एक अप्लिकेशन शेतकऱ्यांनी पाटबंधारा विभागाला केलेलं आहे असं शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. हां ते शेतकरी म्हणजे साहेब आम्ही पाटबंधारे साहेबाशी बोललेलो आहे तुम्ही त्याच्या सोडा त्याची परवानगी घ्यायला पाहिजे होती. आम्ही पाणी दूषित नाही आहे ETP प्रक्रिया केलेलं पाणी आहे आणि ॲक्च्युली आता सध्या शेतात पिकात त्यांच्या शेतातली कुठलंही पीक नाही आहे म्हणून त्यांनी सांगितलं की आमच्या शेतात सोडा आणि जेव्हा आम्हाला काम पडेल तेव्हा तुम्ही आम्हाला चांगलं पाणी द्या आपण त्यांना धान लावण्याकरता चांगलं पाणी आपण कारखान्याकडून देतो. दूषित म्हणजे आता पीक जस्ट लागलेलं पीक आहे ना त्याच्यावरती एकदा या पाण्यावर तर पीक येणार नाही त्याच्यावर त्याचं नुकसान झालं ते आम्ही भरून द्यायला तयार आहे. सोडण्यात येत नाही आहे चुकून गेलं असेल आम्ही चौकशी करतो बघतो आम्ही जाऊन तिथे काय असेल तर जर दाद असेल ते बंद करून टाकतो. आता शेतकऱ्यांची शेती नापीक झाली असून येणाऱ्या काळात शेती बंजर होणार आहे त्यामुळे शेतकरी आपल्या मुलाबाळांचा सांभाळ कसा करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. कंपनी प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे अनेक शेतकरी रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. भंडारा गोंदिया जिल्हा वासियों के लिए खुश खबर है. अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर जी हां अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है. BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल राजनीति क्राइम साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है. हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर.